आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. अनगर आणि नरखेड भागातील जनतेने मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सोलापूर DCC बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजनजी पाटील यांनी केले आहे. ते नरखेड येथील जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या 39व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बैराम काका साठे हे होते. अतिशय विस्तृत आमच्या उमेश दादानं या ठिकाणी कशा कशा निधी खेचून आणली हे सांगितलं आणि आपल्या वक्तृत्वाची आपल्या शैलीची बारूड साहेबाचं सगळ्यावर छाप टाकल्यामुळं हे सगळं होऊ शकलं. उमेश भाई, तुम्ही नरखेड साठी आणलं त्याबद्दल तुमचा आभार. पण तुम्ही नेते नरखेडचे जिल्हा परिषद सदस्य नाहीये, तर 20 गावाचे जिल्हा परिषद सदस्य आहात. तेव्हा प्रत्येक गावात 3-3 कोटी रुपये पुढच्या 5-4 वर्षात आपण आणावे अशा प्रकारची मी आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. एक अभ्यास व्यक्तिमत्व, एक कणखर व्यक्तिमत्व अशा प्रकारचा उल्लेख उमेश पाटलांचा करावा लागेल. पण त्यांची कर्मभूमी जरी कुठली असली, पुणे असेल, तर जन्मभूमी ही नरखेड आहे आणि नरखेडच्या पाटलांनी आणि अनगरच्या पाटलांनी त्या तालुक्यावर राज्य आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून करता आम्हाला माहिती होत की जोपर्यंत नरखेडचे पाटील अनगरच्या पाटलाशी एकरूप होत नाहीत तोपर्यंत तालुक्याचा विकास होणार नाही. आणि म्हणून या निमित्तानं आज केवळ मोहोळ नरखेड एक झालं की सगळा तालुका एक झाला. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड म्हणाले की भारत देशाला लोकशाहीचा आशीर्वाद असून आपल्या लोकशाहीमध्ये सर्वांना मोठा अधिकार असल्याचे सांगून विकास कामासाठी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील समन्वयानेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येऊन प्रगती साधली जाते. शासनाकडे निधी असतो तो खर्च करण्यासाठी नियोजनाची गरज असते. निधी विकासासाठी कसा खेचून घ्यावा हे जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्याकडून शिकावे असे सांगून नेतृत्व चांगले असेल तर त्या भागाचा सर्वांगीण विकास होतो असे शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितले. आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार करत असं पाटील साहेब म्हटले 20,000 लोकांचा स्टाफ असं सांगायचं म्हणून ते हा आहे. प्रत्येक गाव प्रत्येक तालुक्यावर नियंत्रण करणं सीओंना हे अशक्य आहे. पण त्या भागातील जर नेतृत्व, त्या भागातील जर व्यक्ती, लोकशाहीतून निवडून आलेला व्यक्ती लक्ष ठेवून आहे, लोकांना माहिती आहे की हा व्यक्ती GB म्हणणं मांडू शकतो, स्टँडिंग मध्ये म्हणणं मांडू शकतो, अधिकाऱ्यांपर्यंत गावात काय चाललं आहे, कुठं खालीवरती होत आहे थेट मांडू शकतो, खालचे अधिकारी सर्व निमूटपणे काम करतात, म्हणून आमचंही काम चांगलं होत. म्हणून मला असं वाटतं आज उमेश पाटील साहेब जरी राज्याचे पुढारी असतील, वक्ते असतील, पण त्यांनी ते राज्यातली भूमिका बाजूला ठेवून जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना जिल्हा परिषदच्या ऍक्ट, ग्रामपंचायत अधिनियमचे ऍक्ट, स्टँडिंग कशी चालायला पाहिजे, GB कशी चालायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जी मांडणी करतात त्याच्यामुळे मोहोळ तालुक्यातील सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनाही वाटतं की आपण सुद्धा आपलं काम निमूटपणे केलं पाहिजे, म्हणून त्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि जिल्हा मध्य बँकेच्या संचालिका रश्मी बागल म्हणाल्या की मी आणि उमेश पाटील बहीण भाऊ सारखेच समानंदी असून सत्ता असेल तरच कामे होतात, परंतु ती कामे करून घेण्याची कार्यशैली उमेश पाटील यांच्याकडे असल्यानेच नरखेड गावासाठी 3.5 कोटींचा निधी ते आणू शकले असे सांगून विधानसभा व विधान परिषद यांच्यातील फरक त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितला. आदरणीय राजन मालकांनी मला आदेश सोडला की सासरी सुखाने नांदायचं असेल तर जावायचं करून कौतुक करून घे, त्याच्यामुळे त्यांनी मला उठवलं. पण मला आवर्जून इथं सांगायचंय की आम्ही, मी आणि आदरणीय उमेश पाटील समदुःखी म्हणण्यापेक्षा समसुखी आहोत. म्हणजे आमचं सासरवाडी आमची एक आहे, परंतु राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचं घर बसकम असणं, त्याच्या घराने त्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. त्या बाबतीत आम्हा दोघांनाही तो अनुभव असल्यामुळे समदुःखी निश्चितपणे म्हणणार नाही, परंतु त्याही आधी काका समसुखी, परंतु त्याही आधी आदरणीय उमेश पाटील हे माझे भाऊ आहेत आणि एक भाऊ म्हणून हे माझ्या
मोठ्या भावाचा मला एक बहीण म्हणून अतिशय मनापासून अभिमान वाटतो हे मला पहिल्यांदा सांगायचंय. माझ्या दोन्ही कुटुंबांच्या वतीने आमच्या करमाळ तालुक्याच्या वतीने आदरणीय माजी आमदार श्यामलताई बागल आदरणीय दिग्विजय बागल आम्हा सर्वांच्या वतीने आदरणीय उमेश पाटलांना आपण चिरतरुण राहावं आपण चिरायू व्हावं आणि अतिशय चांगला असं आयु आरोग्य आपल्याला लाभावं राजकीय सामाजिक कौटुंबिक दृष्ट्या आम्हा सर्वांच्या वतीने आपल्याला आभार भर शुभेच्छा देते. एक बहीण म्हणून आपले एक राजकीय सहकारी म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक लहानशी घटक म्हणून आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नरखेड गाव हे स्मार्ट ग्राम करण्यासाठी प्रयत्न चालू असून नरखेड जिल्हा परिषद गटातील अनेक कामांना मंजुरी मिळाली असून विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. तर नरखेड जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. सांगायचा मुद्दा असा आहे की आपण नरखेड गावामध्ये 3,39,49,00,000 रुपयाची जे कामाचा उल्लेख मगापासून झाला त्या 3,39,00,000 एका गावामध्ये एक वर्षामध्ये येणं फार मोठं डोळे दिसणारा तो विषय आहे. परंतु अतिशय बारकाईने जर जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचा वेगवेगळ्या विभागाचा जर अभ्यास केला साधारणपणे आपण जर बघितलं की अल्पसंख्याक विभागाची एक योजना आहे त्याच्यामधून 10,00,000 रुपये मिळतात फक्त त्या गावची लोकसंख्या 100 पेक्षा गावामध्ये माझे अल्पसंख्याक बांधव 100 पेक्षा जास्त जर असतील तर त्या गावामध्ये त्या अल्पसंख्याकांसाठी 10,00,000 रुपये मिळतात. मी फक्त पुशारी एवढीच केली की ती योजना फक्त अर्ज केला आणि त्याच्यासाठी प्रस्ताव तयार करून ताबडतोब टाकून दिला. मी बघितलं की आपल्या गावामध्ये तांडा वस्तीच्या निमित्तानं आपल्याकडे धनगर समाज आहे वडार समाज आहे मग आपल्याकडे तांडा वस्तीचे पैसे कसे येत नाही. मग तांडा वस्तीचा आराखडा शोधून काढला त्याच्यामध्ये बघितलं तर तांडा वस्तीचे 76,00,000 रुपये नरखेड गावाचे आज तागत कधी मिळाले असतात. म्हटलं माझ्या गावाला आज तागत दिले तांडा वस्तीचा आराखडा झाल्यापासून म्हटलं भारूचा वेगात चालला होता. आमचं गाव 10,000 लोकसंख्येचं गाव मोठं गाव म्हटलं आमच्या इकडे म्हटलं अशा पद्धतीचं चाललं ना आमची लोक आता ऐकणार नाही काही जरी झालं तर या तांडा वस्तीतनं पैसे दिले पाहिजे. मग म्हटलं बाबा आतापर्यंत कधीच दिले त्या बाबा ह्याला मग असं करत करत एक पाणी पुरवठ्याचे आमच्या आता मगाशी नागनेसाहेब येऊन गेले म्हटलं पाणी पुरवठ्याची योजना एवढी जुनी झाली म्हटलं पाईप फुटली सगळं झालं देखभाल दुरुस्तीचं काय ह्याला आहे का नाही तुमच्याकडे सगळी कामं ग्रामपंचायतीनं कुठं करणार सुरणार नाही आम्हाला देखभाल दुरुस्तीमध्ये द्या. मग एवढंसा पाईप तुटला जरी असला तरी आम्ही त्याच्यासाठी निधी करून घेतला वीर फुटलेले विहिरीसाठी पैसे घेतले असं करत करत बाजार तलावाचा आपला गाव हे नरखेड आणि हा परिसर जो आहे तो जलयुक्त शिवामध्ये देवकर साहेबांना दिसतं गाव हे म्हणायचे देवकर साहेब म्हणायचे हे जिल्हा परिषदेकडे गाव नाही हे महाराष्ट्र शासनाकडे आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याला विचारत ते म्हणले आमच्याकडे नाही जिल्हा परिषदकडे आहे. स्टँडिंग मध्ये ज्यावेळेस हा विषय आला की म्हणलं आमचं नरखेड कुठं गेलं नेमकं त्या जिल्हा परिषद मध्ये येणार आहे आणि स्टेट कडे पण नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की दोघांच्या गफलतीमध्ये नरखेड गाव राहून गेलेलं आहे ते राहिलेले पैसे पुन्हा मंजूर करायला लागले जवळपास 40-50,00,000 रुपये त्याचे आपल्या पाझर तलावासाठी 3 तलावाला मिळाले. पशुवैद्यकीय दवाखान्याचा तसंच मंजूर झाला मग गेला कुठं मंजूर नुसती कागदावर झाले पैसे तर प्रत्यक्षात आले नाही जसं आपल्या मोहोळचा क्रीडा संकुलाचं झाले मंजूर झालं म्हणून मोहोळ तालुक्याला क्रीडा संकुल पैसे तर आले पैसे पण होऊन गेले अशी तरा. मग त्याच्यामध्ये शोध घेतला की हे पशुसंवर्धनचा दवाखाना आमचा जुना झाला 1960 सालचा तो जुनाच मंजूर झालेला होता त्या मंजूर झालेल्या दवाखान्याचे पैसे जे आहेत आलेले असताना परत केले होते. याचा अर्थ असा होता की आपण या भागातला जो पाठपुरावा करायला पाहिजे नेतृत्वाने जे अभ्यास करून आपल्या गावाचा हक्काचं जे आहे ते मिळवण्यासाठी ते धडपडलं पाहिजे ती धडपड कुठंतरी कमी पडण्यासारखी जाणवत होती म्हणून ते पशुसंवर्धनचा मंजूर झालेला दवाखान्याला पुन्हा एकदा ती मंजुरी आपण मिळवण्यामध्ये यशस्वी झालो. यावेळी माजी आमदार राजन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र बारुड बहिराम काका साठे रश्मी बागल रमेश बारसकर प्रकाश चौरे लतीफ तांबोळी देवानंद गुणपाटील निरंजन भूमकर हनुमंत पोटरे जालिंदर लांडे रत्नमाला पोद्दार सिंधुताई वाघमारे शशिकला कोलते तृप्ती पाटील सुरेश पाटील लोपामुद्रा पाटील विनय पाटील बबन दगडे विकास मोटे विनोद पाटील रमेश सिरसट सीताराम खंदारे यशोदा कांबळे अतुल खरात विक्रांत माने संतोष पवार राजश्री भोसले पंढरीनाथ मोटे डॉक्टर डी आर पाटील आदी जिल्हा परिषद मधील सर्व प्रशासकीय अधिकारी नरखेड गटातील सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक बालाजी साठे यांनी केले तर आभार विनोद पाटील यांनी मानले.